नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुरुड शाखेने बनावट मद्याचा साठा पकडलाय. बनावट मद्यासह 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 40,000 रुपये किमतीचं बनावट मद्य आणि एक एर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे. आपल्या पवित्र आणि सुसंस्कृत संस्कृतीचा नाश करणारे आपणच आहोत. हे असंच सुरू राहिलं तर येणाऱ्या पिढीचं भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे सणवार यांचं मांगल्य अबाधित ठेवा असं आवाहन हरिभक्त परायण प्रवीण महाराज फराट यांनी केलंय. रसायनी पाताळगंगा अतिरिक्त MIDC क्षेत्रातील सारसई ते माडभुवन या गावांना जोडणारा रस्ता नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. हा रस्ता व्हावा यासाठी शासकीय स्तरावर अनेकदा पत्रव्यवहार बैठका होऊनही दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्यासाठी उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. रसायनी परिसरातील तळेगाव वाडी शाळेचे मुख्याध्यापक तसंच उपक्रमशील शिक्षक सुरेश मांडे यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मांडे सर यांच्या संकल्पनेतून शाळेतील मुलांना शैक्षणिक उपयुक्त साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी माजी सरपंच संदीप मुंडे उपस्थित होते. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांच्या संकल्पनेतून क्षत्रिय मराठा युवा मंच तालुका माणगाव तळा, क्षत्रिय मराठा समाज, क्षत्रिय मराठा समाज स्थानिक संघटना माणगाव शहर, मराठा कर्मचारी मित्रमंडळ माणगाव रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन रविवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी क्षत्रिय मराठा भवन सैनिक विश्रामगृहाजवळ कचेरी रोड माणगाव रायगड इथं आयोजित करण्यात आलं. युवा नेतृत्व यतीन देशमुख यांच्या नवीन पनवेल आणि पनवेल शहर शिवसेना उपमहानगर प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. नुकती शिवसेना नवीन पनवेल आणि पनवेल शहर उपमहानगर प्रमुख पदी यतीन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी यांच्या संमतीने जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने यतीन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. श्रावण महिन्यात अनेक हिंदू नागरिक मांसाहार वर्ज्य करत असल्यामुळे श्रावण महिन्याच्या आधी येणाऱ्या आषाढी अमावस्येला लोक आपली मांसाहाराची भूक भागवून घेतात. सुदैवाने ही गटारी अमावस्या रविवारी आल्याने अनेकांचा आनंद द्विगुणित झाला होता. अनेकांना या दिवशी जोरदार पार्टीचे बेत आखावे लागले. अनेकांनी या दिवशी जोरदार पार्टीचे बेतही आखले होते. रविवारी पहाटेपासूनच नागरिकांनी मटणाच्या दुकानांसमोर रांगाही लावल्या होत्या. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.